नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। शहरांच्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची अत्यंत दुर्दैवी घटना आपण बघणार आहोत, कारण इंडोनेशियामध्ये लायन एअरवेजचं विमान कोसळलेलं आहे। हे JT610 हे विमान समुद्रात कोसळल्याची माहिती कळते। या विमानात 189 प्रवासी प्रवास करत असल्याचं कळतंय। जकार्ताहून पिनांगकडे हे विमान जात होतं। उड्डाणानंतर 13 मिनिटातच विमानाचा संपर्क तुटलाय अशी माहिती कळते। इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून या विमानाने उड्डाण केलेलं होतं। आताची अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतो। इंडोनेशियामध्ये लायन एअरवेजचं एक विमान कोसळलंय असं कळतंय। हे JT610 हे विमान समुद्रात कोसळलंय, ज्यात 189 प्रवासी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती मिळते। इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पिनांगकडे हे विमान जात होतं आणि उड्डाणानंतर 13 मिनिटातच या विमानाचा संपर्क तुटलेला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरची आताची अत्यंत एक महत्वाची बातमी आपण सध्या बघतोय। या बातमीचे तपशील तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, पण आता बातमी आहे KDMC साठी महत्वाची, कारण KDMC च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप सुरू केलाय। आयुक्तांनी आश्वासनं देऊनही पगार झालेले नाहीयेत आणि त्यामुळे संप पुन्हा पुकारण्यात आलाय। कल्याण डोंबिवलीतला कचऱ्याचा प्रश्न त्यामुळे गंभीर होणार आहे। कंत्राटी कामगारांनी आज सकाळपासूनच संपाला सुरुवात केली आहे। तंबाळपाडा डेपोतून त्यामुळे कचऱ्याची एकही गाडी बाहेर पडू शकलेली नाही, कारण या कर्मचाऱ्यांनी आता संपाचं हत्यार उपसलेलं आहे। प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रदीप, निश्चितच एक महत्वाची बातमी, त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत, काय त्यांचं अधिक म्हणणं आहे? रेणुका, जे कंत्राटी कामगार आहेत, त्या सफाई कामगार असेल किंवा घंटा गाडीवरचे वाहन चालक असेल, ह्यांचा पगार गेले काही महिने कंत्राटदारांनी थकवला होता। यानंतर आयुक्तांनी स्वतः यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही हे जे कंत्राटदाराचे पैसे देऊ आणि तुमचा पगार होईल म्हणून, मात्र एकाच महिन्याचा पगार झाला। पुढचे काही 2 ते 3 महिन्याचे पगार यांचे अद्याप थकले आहे। दिवाळी आहे तोंडावर आहे, साधारण 6 ते 12 हजार या रेंजमध्ये यांचे पगार आहेत, त्यामुळे घरात दिवाळी करणार कशी हा मोठा त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळे त्यांनी आज पुन्हा एकदा आंदोलन केलं। यापूर्वी सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं। आज सकाळपासून घंटागाड्या असतील किंवा कामगार असतील हे खंबाळपाड्याच्या डेपोवरती उपोषणाला बसले आहेत आणि सगळा कल्याण डोंबरीत, आजचा कल्याण डोंबरीत कचरा हा रस्त्यावर दिसत आहे, त्यामुळे ऐन दिवाळीत कचरा कोंडी होऊ शकते का हा मोठा प्रश्न आहे। प्रदीप, पण यासंदर्भात काही बैठक होणार आहे, कारण इकडे एकीकडे कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलाय। बैठक ही रेणुका बैठक ही ऑलरेडी 2 झालेली आहे। आयुक्तांनी तेव्हा आश्वासन दिलं होतं की याबाबत आपण तोडगा काढू, मात्र अद्याप तोडगा काढलेला नाहीये। आणि आता याच जे कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांना मनसेनी सुद्धा पाठिंबा दिलाय, मनसे सुद्धा यांच्यासोबत उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजप असेल किंवा आयुक्त असेल, आता ह्याच्यात तोडगा काढतात का हे पाहावं लागेल। धन्यवाद प्रदीप। आपण बघतोय की एकीकडे KDMC कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे कल्याण डोंबिवली या सगळ्या परिसरातला कचरा प्रश्न निश्चितच येणाऱ्या काळात गंभीर बनू शकतो।